छोटीशी गोष्ट सांगतो. एखाद्याचा विद्यार्थी किंवा एखाद्याचा मुलगा आजारी पडावा आणि तो त्या आजारातून बरं व्हावं अशी त्या आई वडिलाच्या अंतकरणामध्ये काळजी असते, कलवळा निर्माण होतो. परंतु तो लवकर बरावा ही जर कलवळा जरी त्याच्यामध्ये असला तरी त्याला बरं करण्याचं ज्ञान त्या आई वडिलाकडे नसतं. म्हणून ते आई वडील त्याला डॉक्टरांकडे घेऊन जातात. डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टरला त्याला बरं करण्याचं ज्ञान आहे, परंतु तो लवकर बरा व्हावा ही कलवळा त्यांच्या अंतकरणामध्ये नाही. परंतु जर डॉक्टराचाच मुलगा आजारी पडला, डॉक्टराचाच विद्यार्थी जर आजारी पडला तर त्याला त्याच्या बरे करण्याचं ज्ञानही असेल आणि तो लवकर बरा व्हावा ही कलवळाही त्याच्या मनामध्ये असेल. मला सांगायचं काय आहे, या जगाच्या ज्ञानप्रणालीमध्ये भारतीय ज्ञान प्रणाली अशी आहे ज्याच्याकडे तंत्रज्ञान आहे, या देशाला या जगाचं कल्याण करण्याची ज्ञान प्रणाली आहे आणि ती लवकर व्हावी ही कलवळाही भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये. काय आहे भारतीय ज्ञान प्रणाली? हे विश्वची माझे घर म्हणणारी भारतीय ज्ञान प्रणाली आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट वित्ती परोपकारी म्हणणारी ज्ञान प्रणाली म्हणजे भारतीय ज्ञान प्रणाली आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे म्हणणारी ज्ञान प्रणाली म्हणजे भारतीय ज्ञान प्रणाली आहे. अहो कोणतंही शास्त्र घ्या, कोणतं